सणांच्या काळात डाएट वगैरे सगळं थोडं बाजूलाच ठेवलं जातं. गोड पदार्थ समोर दिसले की मोह आवरत नाही, पण आता मिठाईवरही मनसोक्त ताव मारण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध झालाय. या मिठाईवर बिनधास्त ताव मारा, कारण यात नैसर्गिक साखर आहे. गेले काही वर्ष विशेषतः शहरी भागातल्या लोकांची जीवनशैली ज्या झपाट्यानं बदलली, तितक्याच वेगानं स्थूलता, मधुमेह आणि जीवनशैलीजन्य विकार जडण्याची संख्याही प्रचंड वाढली. त्यामुळं गोड पदार्थ दिसताच क्षणी मान वळवण्याची दुर्दैवी परिस्थिती ओढवते. आपण जी मिठाई खातो तिचा ग्लायकोसोमिक इंडेक्स हा 80 ते 100 असतो. शास्त्रीयदृष्ट्या कोणताही पदार्थ ज्याचा ग्लायकोसोमिक इंडेक्स हा 30 पेक्षा कमी असतो तो आपल्या शरीराकरता अपायकारक नसतो. विलेपार्ल्यातल्या सोल्लासामध्ये तयार करण्यात आलेल्या मिठाईचा ग्लायकोसोमिक इंडेक्स आहे फक्त 18. शेफ यशवंत देशमुख यांनी देशात हा पहिलाच प्रयोग केल्याचा त्यांचा दावा आहे. ही जी मिठाईचा फरक असा आहे, शुगर फ्री जरी असली ना तरी ह्याच्यामधून रेग्युलर मिठाई शुगरवाली आणि शुगर मिठाईत काही फरक जाणवत नाही. आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी जसं मच्छीचं प्लेटर असतं, मटनचं प्लेटर असतं, तसं इकडे मिठाईचं प्लेटरच मिळतं. या मिठाईची चव नेहमीच्या मिठाईसारखीच लागते, त्यामुळं मन न मारता ही मिठाई तुम्ही आनंदानं खाऊ शकता. चला तर मग गणेशोत्सव आरोग्यपूर्ण आणि चविष्ट करूयात या मिठाईच्या साथीनं. सुष्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.